हाय फ्रेंड्स, वेलकम टू अवर रेसिपी शो. बरेचसे दिवस झालं मला एक कंटिन्युअसली कमेंट येत होती की ताई, राजस्थानी गट्टे की सब्जी म्हणजेच गट्ट्यांची भाजी ही रेसिपी माझ्याबरोबर शेअर करा, कारण की मला ती करायची आहे, ट्राय करायची आहे आणि तुमच्या पद्धतीनं तुम्ही छान सोपी करून सांगता. तर मी त्यांना कंटिन्युअसली हेच सांगत होते, हो करेल, लवकरच करेल. तर म्हटलं चला फायनली आता आज मी तुमच्याबरोबर राजस्थानी गट्ट्यांची भाजी कशी केली जाते ही रेसिपी शेअर करणार आहे. रेसिपीला सुरुवात करूया. ही भाजी करण्यासाठी आपल्याला दोन स्टेप फॉलो कराव्या लागतात. त्यातली पहिली म्हणजे या भाजीचं जे नाव आहे ते म्हणजे गट्टे, तर हे गट्टे तयार करणं. आणि दुसरी स्टेप ती म्हणजे त्याचा रस्सा किंवा ग्रेव्ही तयार करणं. सगळ्यात अगोदर आपण पहिली स्टेप करतोय, तर त्याच्यासाठी इथे आपण स्वच्छ चाळून घेतलेलं बेसन पीठ घेत आहोत 2 कप. याच्यामध्ये 1/2 चमचा जिरं, 1/2 चमचा ओवा, थोडीशी हळद, गोडा मसाला 1/2 चमचा, गरम मसाला 1/2 चमचा, धने पूड 1/2 चमचा, बेडगी मिरची पावडर 1/2 चमचा, हिंग टाकतोय आपण अगदी थोडस, साधारण 1 ते 2 चिमटभर, 4 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या. आणि याच्यामध्ये आपल्याला 2 छोटे चमचे तेल टाकायचंय. तेल टाकल्यामुळे काय होतं, हे जे गट्टे आहेत ते कडक होत नाहीत, छान मऊसूद अशा पद्धतीचे होतात. अगोदर आपण हे तेल या बेसन पिठाला व्यवस्थित असं चोळून घेऊया. सगळ्या बेसन पिठाला आपण व्यवस्थित असं तेल चोळून घेतलेलं आहे. मीठ टाकून घेतेय चवीनुसार. त्याचबरोबर इथं आपण 2 मोठे चमचे दही घेत आहोत. आता आपल्याला अगदी थोड्याशा पाण्याचा वापर करून हे पीठ मळून घ्यायचंय. सुरुवातीला तर जे दही आपण वापरले त्या दह्यामध्येच व्यवस्थित एकत्रित करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि नंतर जर आवश्यकता वाटली तर थोडस पाणी घ्यायचंय. दह्यामध्ये अगोदर मी वळण्याचा प्रयत्न केला, पण हे अशा पद्धतीचं थोडस झालेलं आहे, आणखीन सुद्धा व्यवस्थित असं त्याला बाइंडिंग आलेलं नाहीये. तर अगदी थोड्या थोड्या पाण्याचा वापर करायचाय. बेसन पिठाचं पीठ घट्ट मळण्यासाठी खूप जास्त पाणी लागत नाही. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं घट्टसर हे पीठ मी मळून घेतलेलं आहे. आता आपल्याला याचे रोल करून घ्यायचे. जे पीठ मळलेलं आहे त्याच्यावरती अगदी थोडस मी तेल टाकून घेते. यातला निम्मा भाग मी काढून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने हातावर आपल्याला हे वळवायचे. पहिला रोल तयार केलेला आहे. तर सेम अशाच पद्धतीने एवढ्या पिठाचे आणखीन 2 रोल आपल्याला करता येतील, तर ते करून घेऊया. मी कढईमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेले, साधारण 1.5 ग्लास मी पाणी घेतलेले आणि आपल्याला हे रोल याच्यामध्ये उकडून घ्यायचे. पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण तयार केलेले हे रोल आपण याच्यामध्ये सोडून घेणार आहोत. पाण्याला उकळी आल्यानंतरच हे याच्यामध्ये सोडायचे, नाहीतर मग ते पाण्यामध्ये हे जे आपलं बेसन पीठ आहे ते विरघळायला सुरुवात होते. गॅसचा फ्लेम मी हायस्ट ठेवलेला आहे. 12 मिनिट झालेले आहेत, ह्याला मी हाय टू मेडियम फ्लेम वरती उकडवून घेतलेले, शिजवून घेतलेले. तुम्ही इथं बघू शकता याच्यावरती हलके असे बबल्स आलेले आहेत, याचा रंग देखील बदललेला आहे. म्हणजेच आपले जे गट्टे आहेत किंवा हे जे रोल आहेत ते व्यवस्थित असे वाफरले गेलेले. बाजूला काढून घेऊया. आपण उकडवून घेतलेले हे जे रोल आहेत ते आता थंड झालेले आहेत. आता आपण हे कट करून घेऊया. तर खूप जास्त जाड नाही, साधारण एवढी जाडी याची मी ठेवलेली आहे. इथं आपण सगळे गट्टे अशा पद्धतीनं कट करून घेतलेले आहेत. आता आपण यांना शॅलो फ्राय करणार आहोत. बरेचसे जण डीप फ्राय सुद्धा करतात, किंवा काही काही ठिकाणी तर अगदी आहेत असे उकडवून घेतलेले हे गट्टे रश्श्यामध्ये सोडतात. तिन्ही पद्धतीनं हे छान लागतात, पण मला असं वाटतं पर्सनली आमच्या घरामध्ये हे थोडेसे असे फ्राय केले ना तर त्याची चव आणखीन जास्त छान येते. तेल गरम व्हायला लागलेलं आहे, याच्यामध्ये हे गट्टे टाकून घेऊ. आपण ज्या पद्धतीनं वड्या तळतो तशा पद्धतीनं खरपूस आपल्याला हे तळायचं नाहीये, हलकं फुलकं असं त्याला तेलातनं काढून घ्यायचंय. सगळे गट्टे आपण तळून घेतलेले आहेत. आता आपण करतोय स्टेप 2. तर त्याच्यासाठी इथं मी कढईमध्ये तेल घेतेय. तेलाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवायचंय. इथं मी 2 ते 2.5 चमचे तेल घेतेय.
तेल गरम झालेलं आहे, आता याच्यामध्ये आपल्याला खडे मसाले टाकायचे. तर इथे माझ्याकडे मसाला विलायची, साधी विलायची, लवंग, काळी मिरी, चक्री फूल आणि दालचिनी हे खडे मसाले होते, तर मी हे वापरते. याच्यातला जर एखादा कमी किंवा एखादा जास्त तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरू शकता, काहीच हरकत नाही. या खड्या मसाल्यांबरोबरच आपण इथे टाकतोय अर्धा चमचा जिरं. मसाल्यांचा छान असा फ्लेवर, त्याचा सुगंध यायला सुरुवात झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आलं आणि लसूण, दोन्ही मी एकत्रितरित्या ठेचून घेतलेले. 1 इंच आल्याचा तुकडा आणि 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या एकत्रित मी ठेचून घेतलेल्या आहेत. याच्यामध्येच आपल्याला थोडस हिंग टाकून घ्यायचंय. तेलामध्ये लसूण परतला गेलेला आहे. आता याच्यामध्ये मी टाकत आहे एकदम बारीक असा चिरून घेतलेले 2 कांदे घेतलेले होते मध्यम आकाराचे. इथं हवं तर तुम्ही कांद्याची पेस्ट सुद्धा वापरू शकता. कांदा छान अशा पद्धतीनं परतला गेलेला, याचा रंग बदललेला आहे. आता याच्यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत. तर त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर हळद टाकतेय मी 1/2 चमचा, बेडगी मिरची पावडर 1 चमचा, धणे पूड 1.5 चमचा, गरम मसाला 1/2 चमचा आणि काळं तिखट चवीनुसार. आता या काळ्या तिखटाच्या ऐवजी तुम्ही लाल चटणी सुद्धा वापरू शकता. आता हे सगळे मसाले आपण व्यवस्थित असे परतवून घेऊया. इथे मी 1/2 कप फ्रेश असं दही घेतलेले आणि ज्या वेळेस आपण ग्रेव्हीमध्ये दह्याचा वापर करतो त्यावेळेस आपल्याला गॅसचा फ्लेम हाय करायचा असतो. मी गॅसचा फ्लेम हाय केलेला आहे आणि फास्ट अशा पद्धतीने हे आपल्याला एकत्रित करून घ्यायचंय, हलवून घ्यायचंय. असं केल्यामुळे होतं हे की आपलं जे दही आहे ते या भाजीमध्ये किंवा या ग्रेव्हीमध्ये गेल्यानंतर फुटत नाही. इथं आपल्याला दिसतंय छान असा तवंग आलेला आहे आपल्या तेलाचा. आता याच्यामध्ये आपण 2 हिरव्या मिरच्या टाकते, त्याची मी पोट चिरून घेतलेली आहेत किंवा तुम्ही एकदम बारीक अशी चिरून देखील टाकू शकता. ही ग्रेव्ही छान अशा पद्धतीनं शिजली गेलेली आहे, व्यवस्थितपणे शिजली गेलेली आहे. आता आपल्याला याच्यात पाणी ओतायचंय. तर गट्टे उकडवून घेण्यासाठी आपण जे पाणी वापरलेलं होतं तेच पाणी आता मी याच्यात वापरते. आणि आता आपण लगेच याच्यामध्ये गट्टे टाकू शकतो. असं काही नाही कंपल्शन की उकळी येऊ द्यावी वगैरे. आणि सगळ्यात शेवटी मीठ टाकून घ्यायचंय रश्श्या पुरतं. घेऊयात कोथिंबीर आणि आता याला आपल्याला शिजायला वेळ द्यायचा आहे. शिजायला म्हणजे गट्टे तर शिजलेले आहेतच, पण त्याच्यामध्ये आपण रश्श्यामध्ये जे काही मसाले टाकलेले आहेत त्याचा फ्लेवर सुद्धा गेला पाहिजे. छान एकजीव अशा पद्धतीची आपली ही भाजी झाली पाहिजे. तर त्याच्यासाठी आता गॅसचा फ्लेम मी लो टू मीडियम करणार आहे. 7 ते 8 मिनिट झालेले आहेत. तिथं तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे, चमचमीत दिसतेय, बघता क्षणी खाण्याची इच्छा होईल अशा पद्धतीची. आता मी गॅस बंद करते, आपली भाजी तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही भाताबरोबर सर्व करू शकता, चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर ही छानच लागते. आपण ज्या प्रमाणामध्ये ही भाजी केलेली आहे त्याच्यामध्ये 4 माणसे आरामशीर पोट भरून जेवतील इतपत ही भाजी तयार झालेली आहे.